दरम्यान सोशल मीडियावर कोरोना संबंधी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर सेलला तसे निर्देश दिलेत। अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। सोशल मीडियावर कोरोना संबंधी अफवांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरण्याची शक्यता आहे। एकीकडे कोरोना पसरतो आहे वेगाने, तर दुसरीकडे अफवा सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरताना बघायला मिळतात। नागपूरचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे जाऊया। उदय, आपण बघतोय अफवांचं पीक सुद्धा तेवढंच मोठ्या प्रमाणात आलेलं आणि अफवांचे बळी सुद्धा आपल्याला ठरताना दिसतात। उदाहरणार्थ आपण बघतोय की चिकन बाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरलेली आहेत, त्यामुळे अनेकांनी चिकन खाणं सोडून दिलेले आहेत। अशा अनेक अफवा पसरताना आता वेगाने पसरताना आपल्याला बघायला मिळतात। काय नेमकं सांगाल? दुसरीकडे नागपूरमध्ये नेमकी लागण कोणाला झाली याबाबत सुद्धा अनेक अफवा पसरत आहेत। मनुष्य नक्कीच नागपूर असेल किंवा राज्यामध्ये असेल, ते कोरोनाला घेऊन सोशल मीडियावर जे आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात। मग ते कोरोनाचा बचाव कसा करायचा या सगळ्या बाबतीत सुद्धा जे आहे ते अनेक चुकीचे संदेश जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले जातात। अगदी व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, लसूणच्या कळी खाल्ल्याने कोरोनावर नियंत्रण आणतं, ते अशा प्रकारच्या चुकीच्या ज्या बातम्या आहेत त्या पसरविल्या जातात। सोबतच नागपूरमध्ये जो पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनाचा आढळलेला आहे त्याच्या परिवाराला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची अफवा सुद्धा जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतं। त्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये जे आहे ते पॅनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोकांच्या मनामध्ये कोरोनाला घेऊन ती धास्ती भरलेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे आहे ते नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर सेलला पत्र लिहून अशा सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे जे आहेत ते निर्देश दिलेले आहे। कारण नागपूरमध्ये त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिवाराला कोरोना झाल्यामुळे जे आहे ती नागपूरच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाला घेऊन दहशत निर्माण झालेली आहे। निश्चितच, आणि अगदी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आता कडक पावलं उचललेली आहेत। सायबर सेलला त्यांनी थेट निर्देश दिलेले आहेत की कोरोना संबंधी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतो मोठ्या प्रमाणावर अफवांचं पीक सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। आपण बघतो अगदी नागपूरमध्येच नाही तर राज्यभरात अशा प्रकारे अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत। अफवांवर विश्वास ठेवू नका असेच आता सध्या सांगण्यात येत आहे। नागपूरमध्ये तर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत।